विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंध लेखनातील निबंधाचा पहिला प्रकार वर्णनात्मक निबंध यास विषयी आपण थोडक्यात माहिती बघूया की या निबंधामध्ये खालील गोष्टींचा जर आपण समावेश केला, खालील मुद्दे विचारात घेऊन जर आपण लिखाण केले तर मला असं वाटतं की आपण एक सुंदर असा चांगला वर्णनात्मक निबंध लिहू शकतो। मग ती कोणती मुद्दे आहेत तर ती पुढील प्रमाणे। वर्णनात्मक निबंधामध्ये पहिला मुद्दा येतो तो असा की आपण पाहिलेले दृश्य, स्थळ, तेथे आलेल्या अनुभवाचे वर्णन येथे केले जाते। निबंधाच्या या प्रकारामध्ये नेमकेपणा अपेक्षित असतो। या निबंधात निरीक्षण क्षमता खूप महत्त्वाची असते। तसेच वर्णनात्मक निबंध लिहित असताना कल्पनाशक्ती, वर्णनशैलीलाही खूप महत्त्व आहे। वर्णन असे करावे की निबंध वाचणाऱ्यास तो प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्षात उभा करावा असे वर्णन असावे। या निबंधाविषयी, विषयाविषयी योग्य म्हणी, सुविचार, कविता, गाणी इत्यादींचा वापर करावा। तर मग विद्यार्थी मित्रांनो, या वर्णनात्मक निबंधामध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो? तर उदाहरणार्थ माझी शाळा, माझी आई, माझी सहल, माझे गाव या विषयांचा समावेश या वर्णनात्मक निबंधामध्ये होत असतो।